नमस्कार, क्लिक मराठी यूट्यूब चैनल वर मी के भालचीम आपल्या सर्वांच सहर्ष सहर्ष स्वागत करतो। आधार कार्ड ही अत्यंत गरजेची वस्तु सध्या आपल्याला ठरत आहे। तर हे आधार कार्ड आपण ऑनलाइन पद्धतीने वेबसाइट वरून कशा पद्धतीने डाउनलोड करून घ्यावं याविषयी आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत। चला तर पहा, सर्वप्रथम आपण UIDAI.gov.in या आधार कार्ड डाउनलोडच्या वेबसाइट वरती प्रथम आपण जायचे। यासाठी आपलं जे काही ब्राउजर असेल त्याच्या ऍड्रेस बार मध्ये ही वेबसाइट UIDAI.gov.in नावाची ही वेबसाइट टाइप करायची आहे। त्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाइट वरती आपण होम पेज वरती आलेलो आहोत। ही वेबसाइट टाइप केल्यानंतर या होम पेजच्या खाली या ठिकाणी चेक आधार स्टेटस, सर्वप्रथम आपण आधार कार्ड डाउनलोड करण्यापूर्वी त्या आधार कार्डचं स्टेटस जाणून घेणं महत्त्वाचं असतं। ते आधार कार्ड तयार झालेलं आहे किंवा नाही, कोणत्या स्थितीला आहे, इथून आपल्याला माहिती मिळू शकते। तर त्यामुळे सर्वप्रथम हा जो 2 नंबरचा ऑप्शन दिसतोय चेक आधार स्टेटस, यावरती क्लिक करायचं। पहा, आता आपण चेक आधार स्टेटस या पेजवरती आलेलो आहोत। या पेजवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा एनरोलमेंट आयडी आणि एंटर सिक्युरिटी कोड या बाबी भरायच्यात। तर एनरोलमेंट आयडी भरण्यासाठी आपण ज्यावेळेस आधार कार्ड काढतो त्यावेळी जी आपली जी काही पावती मिळते आधार कार्ड काढल्याची, ती पावती आपणाजवळ असणं आवश्यक आहे। त्या पावतीवरील एनरोलमेंट आयडी, डेट या गोष्टी आपल्याला या चेक आधार स्टेटसमध्ये टाकावे लागणार आहेत। तर सर्वप्रथम आपल्या पावतीवरील एनरोलमेंट आयडी ज्या स्वरूपाचा असेल तसाच त्या पद्धतीचा आयडी या ठिकाणी टाईप करायचा आहे। त्यानंतर त्यासमोर डेट, टाईम, डे, मंथ, इयर जे काय असेल ते सर्व व्यवस्थित टाईप करायचं आहे। हे टाईप केल्यानंतर या ठिकाणी एंटर सिक्युरिटी कोड, हा जो समोर जो ब्लॅक चौकोनमध्ये ग्रे चौकोनमध्ये जो काही कोड दिसतोय 0611 हा कोड या ठिकाणी टाकायचा। आणि त्यानंतर चेक स्टेटस नावाची ही जी टॅब आहे या टॅबवरती क्लिक करायचं। यावर क्लिक केल्यानंतर आपलं आधार कार्ड जर रेडी असेल तर या ठिकाणी पहा कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार इज जनरेटेड असा मेसेज येतोय। पहा, म्हणजे आपलं आधार कार्ड हे आता जनरेट झालेलं आहे। इथून आपल्याला आधार कार्ड हे डाउनलोड करायचं आहे, त्यामुळे या ठिकाणी डाउनलोड आधार नावाचा जो ऑप्शन दिसतोय या ऑप्शनवरती क्लिक करायचं। पहा, या ठिकाणी छोटा एरो दिसतोय, यावरती कर्सरल्यानंतर एक अंडरलाईन येते, पहा डाउनलोड आधार, यावरती क्लिक करायचं। मी या डाउनलोड आधारवरती क्लिक केलेलं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एनरोलमेंट आयडी किंवा आधार नंबर, आपल्याला आधार कार्ड काढायचं असल्यामुळे एनरोलमेंट आयडी टाईप करावं लागणार आहे। त्यानंतर त्या एनरोलमेंट आयडी स्लिपवरील फुल नेम, पिनकोड नंबर आणि या इमेजमधील जे काही क्रमांक आहेत ते या ठिकाणी एंटर अबो इमेज टेक्स या चौकामध्ये टाकायचे। आणि त्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर गेट वन टाईम पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं। सर्वप्रथम भरायचा एनरोलमेंट आयडी, आपण आधार स्टेटस चेक करण्यासाठी जो आयडी भरलेला होता तोच आयडी या ठिकाणी आपण टाकायचा आहे। आपल्याकडे जर आधार कार्ड असेल, आपल्याला आधार कार्ड माहीत, आधार कार्डचा नंबर माहीत असेल तर या ठिकाणी पहा आधारवरती सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर आपण फक्त आधार कार्ड नंबर टाकून आपण ते डाउनलोड करू शकतो। परंतु आपल्याकडे आधार कार्ड नाही आहे, आपल्याला नवीन डाउनलोड करायचं आहे, त्यामुळे एनरोलमेंट आय डी या ऑप्शनवरती सिलेक्ट ठेवायचं या ठिकाणीवरती। पहा, त्यानंतर इथे आता एनरोलमेंट आय डी, पुढे डेट, टाईम वगैरे, त्यानंतर ज्या व्यक्तीचं आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे त्या पावतीवरील नाव जसंच्या तसं, त्या पावतीवरील पिनकोड क्रमांक आणि या हा जो क्रमांक दिसतो हा क्रमांक या खालच्या चौकोनामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। पहा, मी सर्व ही माहिती भरलेली आहे। त्यानंतर गेट वन टाइम पासवर्ड या ऑप्शनवरती मी आता क्लिक करतो। पहा, या ठिकाणी वन टाइम पासवर्ड हॅज बीन सेंड टू मोबाईल नंबर दिलेला आहे या ठिकाणी।
या नंबरवरती आता वन टाइम पासवर्ड हा सेंड झालेला आहे, OTP या ठिकाणी टाइप करतो। त्यानंतर या जी शेवटची टॅब दिसते डाउनलोड, यावरती क्लिक करायचं। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा डाव्या साईडला आपला आधार कार्ड आहे ते आता डाउनलोड झालेलं आहे। त्यानंतर या एरोवरती क्लिक करायचं, ओपनवरती क्लिक करायचं। ओपनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा आपला पासवर्ड मागू राहिलेला आहे, दिस डॉक्युमेंट इज पासवर्ड प्रोटेक्टेड प्लीज एंटर पासवर्ड, अशा पद्धतीची एक सूचना आलेली आहे। या ठिकाणी पासवर्ड म्हणून आपल्या स्लिपवरती जो काही पिनकोड नंबर असणार आहे तो पिनकोड नंबर आपण येथे टाईप करायचा आहे। त्यानंतर आपलं आधार कार्ड हे ओपन होईल PDFमध्ये। पहा तो पासवर्ड पिनकोड नंबर टाईप केल्यानंतर अशा पद्धतीने आपण आपलं आधार कार्ड हे डाउनलोड करू शकतो। पहा मित्रांनो, आपल्याला आधार कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याबद्दल माहिती नक्कीच मिळाली असेल। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर, त्याचप्रमाणे कॉमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।